आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते. बघा, शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या. शिवसेना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली शिवसेनेकडून. आताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी, बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. आताची ही सगळ्यात मोठी बातमी, शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी, आज तातडीची सुनावणी घेण्याची मागणी सुद्धा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी, Zee24 वर शिवसेना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. याचिका दाखल करण्यात आलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून. बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेनं ही याचिका दाखल केलेली आहे. उपाध्यक्षांनी 16 आमदारांना अपात्र ठरवलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टानं परिस्थिती जैसे थी ठेवायला सांगितलेलं होतं. मात्र बहुमत चाचणीचे निर्देश राज्यपालांनी दिलेत, त्यामुळेच सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. पण राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी जो काही दिवस मुकरर केलेला आहे, हा वेग जो आहे, हा मोदींनी जी राफेल विमानं इथे आणलेली आहेत, लढाऊ विमानं, तर राफेल विमानापेक्षा प्रचंड वेग राजभवनातल्या कार्याचा. खरं म्हणजे गेल्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्राच्या कॅबिनेटनं 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात एक फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे. 2.5 वर्ष ती फाईल हलत नाही आहे. पण काल ताबडतोब काल एक पत्र दिलं जातं आणि ताबडतोब 24 तासामध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भात मागणी केली जाते. ही फार आश्चर्यकारक आहे. हा वेग आणि या वेगाची जी गती आहे ती खरोखर चमत्कार. सर, मुख्यतः ज्या अटी आणि ज्या जे नियम सांगितलेले, म्हणजे एक कट्टूकट काही नियम सांगितलेले की असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे. नाही बघा, एक लक्षात घ्या, मुळात अशा प्रकारचं अधिवेशन बोलवता येईल का हा पहिला प्रश्न. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा एक मुद्दा प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत. जोपर्यंत या आमदारांच्या निलंबनाबाबत किंवा त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत मला वाटतं अधिवेशन बोलवण्यात काही अर्थ नाही. संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे शिवसेनेनं. बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेनं ही याचिका दाखल केलेली आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे. राम, काही वेळापूर्वी आपण याच विषयावर बोलत होतो, अखेर आता शिवसेनेनं ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे. बिलकुल, कारण ही याचिका ताबडतोब दाखल करणं यासाठी गरजेचं होतं कारण राज्यपालांनी तिकडे बहुमत चाचणी घेण्यासाठी पत्रक पाठवलेलं आहे. त्यामुळे 24 तासाच्या आत बहुमत चाचणी घेणं हे गरजेचं आहे. म्हणून आजच सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागावी लागणार आहे आणि सुप्रीम कोर्टाला सांगावं लागणार आहे की जे महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे की हे प्रकरण जे आहे डिस्क्वालिफिकेशनचं, अपात्रतेचं, ते अजून प्रलंबित आहे. जो अविश्वास ठराव आणला गेलेला आहे उपाध्यक्षवर, त्यावर अजून काही निर्णय नाहीये. आणि त्याचबरोबर शिवसेनेने जे गटनेते नेमलेले आहेत ते अजय चौधरी आहेत असं म्हणणं सुनील प्रभू यांचं आहे आणि म्हणूनच शिवसेना कोर्टामध्ये गेलेली आहे. आता सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळतोय का हे पाहणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे राम, पण आज तातडीची सुनावणी घेण्याचा सुद्धा मुद्दा याचिकेत नमूद करण्यात आलेला आहे, त्याची विनंती करण्यात आलेली आहे, त्याबद्दलचे काही अपडेट्स मिळत आहेत? बिलकुल, तातडीने ही सुनावणी घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे कारण वेळ कमी आहे. जसं सुप्रीम कोर्टानं या 16 आमदारांची सुनावणी तातडीने घेतली होती, तसं आता शिवसेनेची पण अवस्थेने जी याचिका दाखल केलेली आहे त्याची पण सुनावणी तातडीने घ्यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे. कारण फ्लोर टेस्ट ही लवकरच आहे, 24 तासामध्ये फ्लोर टेस्ट करायची आहे. अशा वेळी काही पुन्हा आणखी तांत्रिक अडचणी येऊ नये आणि म्हणूनच त्याआधीच सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मागण्यासाठी गेलेल्या आहेत. महत्वाची मागणी यामध्ये काय असणार आहे ते पाहावं लागणार आहे की ही फ्लोर टेस्ट आहे बहुमत असण्याची पुढे ढकलावी का, अशा प्रकारचा काही याचिकेमध्ये मागणी केली जाते का शिवसेनेकडून, हे पाहावं लागेल. ठीक, धन्यवाद राम या संपूर्ण माहितीसाठी. तर आताची ही सगळ्यात महत्वाची घडामोड शिवसेनेच्या गोटातनं, शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे